वसईमध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वसई पूर्वेकडील ससू नवघर परिसरात हे आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. भूमिपुत्र फाउंडेशन आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. यामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर अशा दोन भागात हे आरोग्य शिबिर विभागलं होतं. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आलं. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहेत त्यांचं ऑपरेशन देखील इथे मोफत करण्यात आलं होतं. तर अनेक रुग्णांचे ECG देखील काढलेले आहेत. तर ज्या रुग्णांवर काही आजार सापडलेले आहेत किंवा आढळलेले आहेत अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया देखील इथे मोफत करण्यात येणार आहेत. वसई विरार परिसरातील तसेच मुंबईतील अनेक नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. दिवसभरात जवळपास 110 बाटल्या रक्त जमा करण्यात आलेलं आहे. तर 500 लोकांना मोफत चष्मे देखील वाटप केलेलं आहे. जवळपास 1000 अधिक नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे. भूमिपुत्र फाउंडेशन आणि जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमाने आज ससू नवघर इथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर राबवण्यात चांगला ग्रामस्थांचा प्रतिसाद आहे. आणि ह्या शिबिरामध्ये अनेक तरुणांनी रक्तदान तर आता 12 वाजेपर्यंत 25 जणांच्या वरती तरुण रक्तदान केले आहेत. तसेच इकडे मोतीबिंदूची तपासणी आहे. तसेच मोतीबिंदू आपण मोफतमध्ये इकडे शस्त्रक्रिया करून देणार आहेत. तसेच आणि जे अजून आजार असेल इकडे ECG आहे, ECG तपासणी चालू आहे. इकडे औषधं मोफत दिली जात आहेत आणि इकडे चष्मेसुद्धा मोफत दिली जातात. असे अनेक ज्या रुग्ण असतील त्यांची तपासणी करून त्यासोबतच त्यांचं निदानसुद्धा या शिबिरामार्फत करण्याचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत किती रुग्ण मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी तुम्ही करणार प्रयत्न? जवळजवळ 75 वरती संख्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनची आहेत. आम्ही 25-25 बॅच करून त्यांचं ऑपरेशन करणार आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशनसाठी आपल्या ग्रामीण भागातले रुग्ण हे घाबरतात, तर त्यांच्यासाठी तुमची काय तयारी आहे? मोतीबिंदूची ऑपरेशन आता तपासणी झाल्यानंतर काही रुग्ण अशी बोलतात का आम्ही ऑपरेशनसाठी हे घाबरतो. पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, त्यासाठी कुठलीही घाबरण्याची आवश्यकता नाही. आता आम्ही मागच्या आरोग्य शिबिरमध्ये 53 जणांचं शस्त्रक्रिया शिबिर करून आणलं. ते रुग्ण आम्ही त्यांच्या माहितीसाठी इकडे आणलेले आहेत. ते रुग्ण त्यांना सांगतायत तर तिकडे काही घाबरायची आवश्यकता नाही. त्यासाठी ह्या आरोग्य शिबिरामध्ये मोतीबिंदूसाठी जे रुग्ण असतील त्यांची शस्त्रक्रिया एकदम उत्तम होऊन चांगली होणार. त्यांची जाण्या येण्याची सोय तुम्ही काय केलेली आहे का? हो, त्यांना जाणं आणणं आणि तिकडे जर राहण्याची सोय असेल ती सुद्धा आम्ही या संस्थेच्या मार्फत करण्यात आली. थँक्यू.